नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। तर आज मी बनवत आहे हिरव्या टोमॅटोंची हिरवी गार छान अशी चटणी बनवणार आहे। ही चटणी बनवण्यासाठी खूप सोपे आहे, अगदी 10 मिनटात बनते ही चटणी। तोंडी लावण्यासाठी म्हणून तुम्ही या चटणीचा वापर करू शकता। जेवणासोबत तुम्ही भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, फुलक्यांसोबत खा, खूप छान अशी चटणी लागते ही। चवीसाठी तरी अप्रतिम आणि रुचकर चटणी लागते ही। तुम्ही नक्की एकदा करून पहा। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर त्यासाठी मी हे कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत, मध्यम आकाराचे आहेत, 6 ते 7 आहेत। तुम्हाला जर जास्त चटणी बनवायची असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकताय। तर आता आपण यांना कट करतो आहे। मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अगोदर, तर आपण यांना कट करूयात। तर हे पहा, मी अशा पद्धतीने टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि त्याच्यातील बिया पण साईडला काढलेले आहेत। तर चला तर आता पुढच्या प्रोसेसकडे वळूयात आपण। तर गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे, त्यात 1 चमचा तेल घालूयात। तेल गरम झालेलं आहे, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने कट केलेल्या आहेत। हे तेलावरती आपण आता भाजून घेतोय। त्यानंतर शेंगदाणे अर्धी वाटी छान परतून घेऊयात। आणि 2 मिनिटांनी हा टोमॅटो भाजायचा आहे। छान भाजून घेतोय सगळं जिन्नस। मंद गॅसवरती टोमॅटो छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे खमंग असा। तर टोमॅटो छान तेलात भाजून झालेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते। टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे, मिश्रण थंडही झालेलं आहे। वर अशी भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। चवीनुसार मीठ। आता हे मी वाटून घेते मिक्सरमधून। तर मिश्रण वाटून झालेलं आहे। पाण्याचा वापर न करता, एकही पाण्याचा थेंब घालायचा नाही आहे आपल्याला। छान असं बारीक करून घेतलेलं आहे मिश्रण आणि चटणीसुद्धा तयार आहे। तर मी एका बाउलमध्ये काढते आता। तर आपली टोमॅटोची रुचकर अशी चटणी तयार झालेली आहे। तर मी चटणी आता छान अशी चिनीमातीच्या भरणीमध्ये काढून घेतले। तयार आहे आपली रुचकर अशी चटणी टोमॅटोची। तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि करूनही पहा। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।